उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये SDM ज्योती मौर्य यांच्यासारखंच एक प्रकरण समोर आलं. यात एका पत्नीने अकाउंटंट झाल्यानंतर पतीला सोडलं. पत्नी अकाउंटंट होताच पतीला ओळखण्यास नकार देत आहे असा आरोप आहे. पुढे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. प्रकरण इथपर्यंत गेलं की ज्या व्यक्तीसोबत लेखपाल पत्नीनं ओरछा मंदिरात 7 फेरे घेतले, आता त्याच 7 फेऱ्यांना ती बेकायदेशीर म्हणत आहे. पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर त्याला सोडून दिल्याचा आरोप आहे. ही कहाणी 5 वर्षापूर्वी सुरू होते, जेव्हा नीरज नावाच्या व्यक्तीची शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रिचा नावाच्या मुलीशी भेट झाली. काही दिवसातच त्यांच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. याचवेळी रिचानं अनेकदा सांगितलं की तिला अधिकारी व्हायचंय. प्रियकर नीरजनेही त्याची गर्लफ्रेंड रिचाला अधिकारी बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायला सुरुवात केली. अखेर तो दिवस आला जेव्हा रिचाच्या हातात अकाउंटंटच्या नियुक्तीचं प्रमाणपत्र आलं. तेव्हापासून नीरज आपल्या रिचाच्या शोधात जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारताना दिसतोय. वर्ष 2022 उत्तर प्रदेश सरकारने अकाउंटच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. नीरजचा आरोप आहे की त्यानं रिचाला लग्नाआधी नंतर तिच्या अभ्यासात पूर्ण साथ दिली, रिचाचा शिक्षणावर खूप पैसा खर्च केला, सुतार म्हणून रात्रंदिवस काम केलं. नीरजने अनेकदा रिचाला कोचिंग पासून ते घरी अभ्यासापर्यंत सर्व गोष्टींमध्ये साथ दिली. या दरम्यान दोघांनी ओरछा मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर रिचा पती नीरज सोबत आनंदाने राहत होती आणि अकाउंटची परीक्षा देण्याची तयारी करत होती. नशिबानं तिला साथ दिली आणि रिचा अकाउंटची परीक्षा पास झाली. इथूनच सगळी कथा बदलू लागली. आधी ते प्रेमात पडले आणि नंतर लग्न झालं आणि त्यानंतर नीरजने फसवणुकीचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 18 जानेवारी 2024 रोजी रिचा पती नीरजला काही महत्वाच्या कामासाठी BKD कॉलेजला जायचं असल्याचं सांगून घरातून निघून गेली. यानंतर रिचा घरी परतलेली. नीरजचा आरोप आहे की त्याच्या पत्नीने फसवणूक केली आहे. अकाउंटंट झाल्यावर पत्नीने त्यांच्या सोबतचे संबंध तोडले आणि ती त्याला त्याचा नवरा म्हणण्याचं स्वीकारण्यास नकार देत आहे आणि तिला त्याच्यासोबत राहण्याचीही इच्छा नाही आहे. नीरजला अजूनही रिचाला सोबत घेऊन जाण्याची इच्छा आहे.